अरे किती फेऱ्या मारशील घरात अगं लग्नाच्या मांडवात सात फेरे मारलेस मार ते पुरे नव्हते काही फेऱ्या मारत नव्हते मी हळू जरा नाही तर खालच्या ना वाटेल भूकंप आलाय <laughs> भूकंप तर माझ्या आयुष्यात आलाय मामा ते तर तुझी अवस्था बघूनच कळतय ग तुला माझी जरा सुद्धा दया येत नाहीये का येते ना मला सगळं <laughs> माहितीये बरेच दिवसात तुझा तो लब्बाण नवरा आला नाही ना म्हणून तुझी अवस्था झालीये आहे <laughs> मामा अशी काही युक्ती नाहीये का जिने मला हवं तेव्हा रोहन माझ्या जवळ येऊ शकतील अगं अशी काही युक्ती असते तर तुझ्या बाबांवर अजमावली नसती <laughs> नाही मम्मा नाही प्लीज मला निराश करू नकोस अगं काहीतरी कर तू तया खेळातली अनुभवी खेळाडू आहेस अनुभवी खेळाडू म्हणजे काय <laughs> म्हणजे असं मामा नवऱ्यांच्या बाबतीत तुझं डोकं इतकं फास्ट चालतं जितकं एखाद्या अटल गुन्हेगाराचं गप्प बस तुझ्या बाबांनी ऐकलं तर बरं ऐक एक युक्ती आहे सांग सांग काल मी एका एक फिल्म मध्ये पाहिलं होत कि एका एक बाईला जेव्हा कधी आपल्या पतीला दुसऱ्या बाईच्या असतं ना तेव्हा ती त्याला फोन करून सांगायची लवकर या हो मी खूप मोठ्या संकटात आहे लगेच फोन हॅलो हॅलो रोहन रोहन कुठे आहात तुम्ही लवकर या बघा ना माझ्या पोटा काय झालं तुला तू मला कसं सांगू की माझ्या पोटात किती दुखतय ते उलटी सारख अरे वा तू तर माझ्या मदतीशिवायच आई होणार म्हणजे रोहन तुम्ही कधी आला जेव्हा तुला उलट्या सुरू झाल्या होत्या ना तेव्हाच मी आलो पण रितू या उलट्यांचा काहीच फायदा नाही कारण या आयडिया जुन्या झाल्या कारण तुला माहितीये जेव्हा मी इथे येतो ना तेव्हा तिकडे रिंकूला उलट्या सुरू होतात घ्या बहुधा रिंकूला उलट्या सुरू झाल्यात आता तू गप्पा बस कारण आता रिंकू उलटी करणार आहे सॉरी सॉरी हॅलो हा नाही नाही गेलं काही नाही नाही बस असाच तू का फोन केलास टीव्ही चालू आहे रितूच्या घरी हो गप्पा बस काय डॅडी होणार काय तुझे डॅडी तुझ्या आंटी मम्मीला हे सांगत होते की ते इथे नाहीच आहेत ओके डॅडी सॉरी आता सॉरी म्हणून काय फायदा जे व्हायचं ते झालं ना बरं ते जाऊ जाऊदे कसा आहेस तू मी ठीक आहे तुम्हाला माहितीये आमच्या शाळेत एक ड्रामा होणार आहे मुलांचा तुला ड्रामा करायची काय गरज आहे घरात काय कमी ड्रामा होत असतो <laughs> पण डॅडी तो बोरिंग ड्रामा नाही आहे अच्छा 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 बेटा काय नाव आहे नाटकाचं खुनी बाई खुनी बाई अरे आ, 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 ममा, ममा। अरे कमाल है नाटक मुला खूनी बाई कु लिख लाटक ममाने लबाड़ ढोंगी बंडलबास मला थापा मारतो अगं पण तू मला प्लेट का मारतीयस माझं डोकं बिक फुटेल हे बघ जरा ऐक माझं मी दाखवते आता तुला एक मिनिट रिंग एक मिनिट रिंग को ना को ना को ऐक माझं लागत अगं मला लागत मी काय पुतळा नाहीये अरे वा गेल्या खूप जोरात लागलं मम्मी अरे वा मम्मीची एवढी काळजी आणि कधीपासून मला मारतीस जस्ट शट अप मम्मी मम्मी डोळे उघड डोळे उघड मम्मी ओहो, हो जीवंत इतकी सॉफ्ट उशी एवढ्या जोराने कशी लागली एक मिनिट डार्लिंग मी दाखवतो ते काय झालं ना मी या उशी मध्ये पेपरवेट ठेवला होता <laughs> अरे, एक मिनिट, एक मिनिट नी? एक मिनिट आता खूप झालं यार एवढीशी चूक आणि एवढा मोठा राग एवढीशी चूक मी तुला हजारदा सांगितलं की तू ऑफिसवरून वरून सरळ घरी ये पण तू डार्लिंग मी फक्त बिट्टूला भेटायला गेलो होतो मला चांगलंच माहितीये की तू कोणाला भेटायला गेला होता अगे तुझ्या मम्मीला शुद्ध येते बघ एक काम कर पुन्हा एकदा उशी मार पेपर वर ठेवू का पुढच्या वेळेस ना मी तुझं डोकं फ्लॉवर पॉटने फोडेन गुड मॉर्निंग सर मी म्हंटल गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग मला ही नोकरी सोडून जायचंय uh, काय म्हणालीस सर मी ही नोकरी सोडून जाणार आहे का तुझं लग्न होत काय नाही होते म्हणून तर सोडून जाते ना सर मला काय कळलं नाही सर मला ही नोकरी सोडून अशा जागी जायचंय जिथला बॉस <laughs> कमीत कमी माझ्याकडे बघेल तरी आणि मला कॉफी प्यायला नाही सर पण कधी कधी गोड़ -गोड़ तर बोलेल ना हे बघ आशा मी तुझ्याशी गोडगोड अजिबात बोलणार नाहीये का सर कारण मला चांगलंच माहितीये की गोडगोड बोलण्याचा परिणाम किती कडवट असतो ते अगदी बरोबर बोललीस तू आशा माझा हृदय ना माझ्या दोन्ही बायकांनी वाटून घेतलेला आहे आता इथे काहीच नाहीये तर... का मी लक्ष देऊन ऐकलंस ना तर कोणती धडधड ऐकू येणार नाही तुला जरा ऐक तर काय अरे जेव्हा पण मी येतो ना तेव्हा तुम्ही दोघं एकमेकांच्या जवळ एका बलट्याच पोज मंडी असता तुम्ही माझ्या केबिन मध्ये नेहमी चुकीच्या वेळी काय येत म्हणजे तुम्ही माझ्या केबिन मध्ये तेव्हा काय येत नाही जेव्हा मी एकमेकांपासून दूर असतो शाड बायडवे काय चाललेलं सर मी तर फक्त यांच्या हृदयाची धडधड ऐकत होते रोहन नहीं। अरे काय चाललंय शब्द सर... अरे इतका चांगला दोन दोन बायड्या आहेत तुझ्या तरी असल्या फालतू गोष्टी करतो हे हे, हे बघा सर तुम्ही समजताय असलं काही नाहीये खरं तर असं तुला हे शब्द ताबडतोब थांबवावं लागेल जर थांबवलं नाहीस ना तर मी रिंकूला सांगेन नको नको सर प्लीज प्लीज हे काय हे काय हे सर एवढी माहिती नाही तुम्हाला याला फोन म्हणता डायल करायचा असतो फोन ऑफ द काय ओ माय गॉड आठवलं असं आहे की मी रिंकूशी बोलत होतो आणि तेव्हा मोबाईल वर आला म्हणून मी रिंकूला होल्डवर ठेवलं होता सर मी मिनिट एक मिनिट एक मिनिट हॅलो हा रिंकू कशी आहेस असतू काळजी करू नको मी तेच करतोय माझी त्याच्यावर बारीक नजर आहे ओके काळजी करू नको बाय ओके ओके काय ती म्हणाली की टीने गोष्टी ऐकल्या जर तू माझ्या ममाला हात लावण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला पोलिसांच्या हवाली करेन व्हेरी गुड व्हेरी गुड बस आता ह्यानंतर काय होणार सुपरमॅन मध्ये आणि विलन मध्ये कुस्ती होणार आणि विलन खाली पडणार ओके okay? अरे मला खाली का पड़लास अरे यार जर मी खाली पडलो तर माझे कपडे खराब होतील आणि मम्मी ओरडेल ना मला अरे मग काय झालं माझी मम्मी तुझ्या मामाला नवीन डिटर्जंट सोप देईल ज्याने डाग बीग होतील गायब पण मम्मीची जादू चालेल का चालेल का माझ्या मम्माची जादू नक्की चालेल अरे गप्प बसा तुमचं हे काय चाललंय नाटकाची रिहर्सल करताय की साबणाची जाहिरात करताय पुढचं का, का करता करता <laughs> आता काय होईल आता विलन जेव्हा खाली पडेल तेव्हा सुपरमॅनचा मित्र येईल आणि एक चाकू घेईल आणि ह्याला जोरात भोसकेल आंटी अरे माझ्या मित्रा हा चाकू नकली आहे आणि ह्याच्या आत टोमॅटोचा सॉस भरलाय हा हात हस हसा लावा सगळं सेट झालं ओके आता काय करायचं तू चाकू मारलायस ना मग तू जोर जोरात हसायच खुश होऊन हस तुला तू अरे यार कोण आला जाऊन बघ ना रे बिट्टू हा तडफड 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 कंटिन्यू कंटिन्यू आवाज हांडी मम्मी अरे यार ही नेहमी चुकीच्या आयडिया ए इथे बच्चा पच्चा पार्टी इकडे या रोहन बिट्टू सटवी थांब 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 कारण माहिती काय होईल जर तू नाही पळालीस तर पोलीस येतील पोलीस आले तर तुला अटक करतील अटक केलं तर तुला तुरुंगात टाकतील तुला थंड बर्फावर झोपवतील हो कसले कसले लोकांच्या मध्ये ठेवतील हो आणि एखाद्या अंधाऱ्या रात्री तुला घेऊन जातील आणि तुला फाशी देण्यात येईल परी हू मैं <laughs> <पड़ी होता थू। laughs> काय है याला तर फायर ब्रिगेड मध्ये असायला तो कुठे आग लागली काय काय मला तुझ्या काहीतरी बोलायचं काय झालं काय पहिल्यांदा मी पाणी पिते आणि सोड मला सांग भानगड काय आहे ती सटवी रितू तुला काही बोलली का मम्मी झालाय कोणाचा रोहनचा जर रितूचा असेल तर काही हरकत नाही दुसऱ्याच कोणाचा दुसऱ्या हो मी तिथे जायच्या आधीच कोणीतरी त्याला भोसकलं होतं मी फक्त तो सुरा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते पण तो मेला मम्मी कुणी पाहिलं तर नाही ना बघितलं ना कुणी त्या नाही तुझा नवरा आहे रोहन आणखी कोण आहे तुझा नवरा रोहनला तू काही सांगणार नाहीस ओके okay? काही सांगणार नाही अग तू काही काळजीच करू नको वेळ आलीस ना तर तु तुझ्यावरचा तु आरोप मी त्याच्या माती मारेन काय रिंकू डार्लिंग रिंकूची आई डार्लिंग ए रिंकू मी मस्करी करत होतो का हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय नवीन पर्स नवीन प्रेझेंट काय झालं रिंकू तू अजून रागावलीयस ओहो डार्लिंग 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 अगे बघ तू जे काही फोनवर ऐकलंस ना ते सगळं खोटं आहे माझा अशाशी काहीही संबंध नाहीये खरं ठीक आहे ठीक आहे तू जाऊन फ्रेश हो मी तुला जेवायला वाढते जेवण वगैरे नंतर आपण आधी एखादी फिल्म बघूया आणि मग एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेऊया फिल्म होत फिल्मच्या कोणती फिल्म आहे <laughs> मी खून आहे रिंकू तुला काय झालंय काय वाईट स्वप्न पाहिलंस का है? तू अजून नाराज आहेस का माझ्यावर मी नाही मी रितूला भेटायला कधीच जाणार नाही असं मी तुला वचन देतो तु। थँक्यू डार्लिंग जरा बघ ना कोण आहे आणि माझ्यासाठी असेल तर सांग मी बाथरूम मध्ये ओके हॅलो हॅलो मी बोलते <laughs> काय झालं नंतर अगं काय सांगू काय झालं नंतर ते इतके पोलीस आले होते घरी की विचारू नकोस आणि मला किती प्रश्न विचारले माहितीये पण मी त्यांना काही नाही सांगितलं थँक्यू मला सांग रोहनची काय आहे याबाबत मी त्याला अजून सांगितलं नाहीये ओ चांगलं केलं <laughs> रोहन ना <laughs> उद्या संध्याकाळी पुन्हा पोलीस येतील पुन्हा प्रश्न विचारतील मग तुला नाही वाटत की रोहनची इथे जास्त गरज आहे म्हणून <laughs> त्याला कशाला इन्व्हॉल्व्ह करतेस ऑल राईट right. मग मी तुला इन्व्हॉल्व्ह करते नाही नाही ठीक आहे मी पाठवते त्याला ओके रिंकू <laughs> रिंकू लवकर माझा रुमाल दे मला ऑफिसला जायचंय बाय बाय रिंकू तू जरा हसून बाय नाही म्हणू शकत का नाही नाही राहू दे प्लीज राहू दे राहू दे असं हसण्यापेक्षा तू न हसलेलंच बरं <laughs> अच्छा संध्याकाळी तू सरळ घरी नाही जा कमॉन रिंकू रागावण्याला पण एक मर्यादा असेल टोमडे मारू नकोस मी मी खरंच सांगतेय ओ हो रिंकू मी शपथ घेऊन सांगतो की मी रितूला आहे विसरलोय हे बघ संध्याकाळी जर तू रितू कडे नाही गेलास तर मी तुझ्यासाठी दारच उघडणार नाही ओके अरे गोंधळ कमी करा जरा हाय हाय काय झालं तुम्ही यावेळी इथे सगळं ठीक तर आहे ना परत जाऊ मी मला फक्त एवढंच विचारायचं होतं की तुमच्या रिंकूला माहिती आहे ना की तुम्ही इथे यावेळी माझ्या बरोबर आहात अगं रितू तुला माहित नाहीये रिंकूनेच मला इकडे पाठवलंय रिअली हो माहित नाही तिला काय झालंय ती मला म्हणाली की जर तू रितूकडे गेला नाहीस तर तुझ्यासाठी मी दारच उघडणार नाही ही तर खूपच छान गोष्ट आहे रोहन अरे काय चाललंय काय कोण कोणाला मारतायत नाही मी तुम्हाला सांगितलं होतं ना लहान लहान मुलं रिहर्सल करतायत मुलांच्या नाटकाची ओ हा, हा, हा खुनी बाई येस धाम बोला होते बेटू हॅलो डॅडी हा बेटा डॅडी आमचा ड्रामा पाहायला याल ना नक्कीच येणार बेटा मगेग्या पास टिकेट म्हणजे तुझं नाटक पाहायला मला तिकीट विकत घ्यावं लागेल काय डॅडी या सटी वर तर मला नाटकात काम मिळालंय <laughs> बरोबर दे आता घ्या <laughs> ना रोहन खूप मजा <laughs> येईल रोहन तुम्ही मी मम्मा डॅडी सगळे मिळून ड्रामा बघूया इट विल <laughs> बी फन या मगे पाचवा तिकीट रिंकू साठी आहे <laughs> नाही मोलकरणी साठी ए, ए, ए खुनी तुझी कथा आहे बघू दे ना मजा बघू तर दे पहिल्यांदा माझ्या बायकोने कथा लिहिली आहे जरा बघू तर दे एक मिनिट एक मिनिट रिंकू <laughs> कॅरेक्टरचं नाव रिंकू आहे देश्यु का याचा अर्थ मला ही कथा आता वाचावीच लागेल नक्कीच इंटरेस्टिंग रोहन न? तू तिकडे गेला होतास कुठे तुझ्या त्या हो हो गेलो होतो माझ्याविषयी ती काही बोलली का तुला तुझ्याविषयी बोलण्यासारखा आहे तरी काय काही नाही सांगितलं नाही मुलगा झोपलेला असतो तेव्हा रिंकू तिथे येते चाकू काढते आणि जोरात त्याच्या छातीत ती घुसवते चाकू छातीत आधीपासून स्क्रिप्ट मध्ये तर आहे की रिंकूने त्याला मारलंय बिटूच्या नाटकाचं स्क्रिप्ट हे काय इथे लिहिलंय बघ रिंकू चाकू काय झालं तुला काय नाही अरे तुला स्क्रिप्ट मध्ये काही बदल का? काय ती वाच तुझी स्क्रिप्ट हो वाचतो इथे हा पोलिसांच्या वायरलेसच्या वनचा आवाज तेव्हा वाजते आणि मग त्यानंतर काय झालं अग फोन वाचतोय तुझा हो, ओके ओके ना हॅलो झोपली होतीस का तुला काय करायचंय तोंड वर करून विचारायची काय गरज <laughs> नाहीये नाहीतर तुला माहितीये मी काय करू शकते हां। <laughs> आ, आ, अच्छा सांग का फोन केलायस जास्त नाही रोहन न ना माझ्याकडे इमिजिएटली पाठवून दे <laughs> यावेळी <laughs> हो हो या आणि जास्त करमचंद म्हणण्याची काही गरज नाहीये कारण तुला माहितीये चाकूवर अजूनही तुझ्या बोटांचे ठसे <laughs> अच्छा ठीक आहे पाठवते ओके लवकर कपडे बदल आणि मी घेतून कुठे जायचं डाल तुझ्या त्या सटवीकडे जा काय यावेळी हो रोहन तिने तुला बोलवलंय अगं पण तिला फोन करून सांगणार तुला लागेल जा 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 प्लीज प्लीज आ, प्लीज, आ, प्लीज प्लीज रितू आता हे कोण आलं ओ बिट्टूचे नाटकातले फ्रेंड्स असतील आय एम सो सॉरी आले मुलानं वन मिनिट या तू बाईस की राक्षस म्हणजे तुला म्हणायचं तरी काय असं का लिहिलंस तू जो खून मी केलाच नाही त्यात मला इन्वॉल्व्ह का करतेस आणि ते देखील माझ्या नावाच्या कॅरेक्टर खाली हळू बोल हळू मी तुला सांगितलं तु ना की जर मी ठरवलं तर या केस मधून तुझी सुटका करू शकते समजा तो खून मी नाही तरी पोलिसांना तुझ्यावर संशय आहे ना हो आणि तूच त्यांना सांगितलं असशील ना मी त्यांना का सांगेन रिंकू त्या चाकूवर खरंच तुझ्या बोटांचे ठसे आहेत ना पण मी तुला सांगितलंय ना मी तुला वचन दिलंय जर तू माझं ऐकलंस तर मी या मर्डर केसमधून तुझी सुटका करेल आणि त्यासाठी मी काय करू जास्त काही नाही बस एका ब्लँड पेपरवर तुला एवढं लिहून द्यावं लागेल की आजपासून रोहन माझा आहे माझा म्हणजे तुझा नाही माझा म्हणजे <laughs> सॉरी मी असं नाही करू शकत आहे <laughs> ओके प्लीज हो येऊ दे त्यांना मी हसत हसत फासावर जाईल पण तुझ्या ताब्यात मी रोहनला कधीच देणार नाही कारण हा खून मी नाही केला नाही केला नाही केला ऐ, वा वा, वा, वा रिंकू काय जबरदस्त ऍक्टिंग आहे ऍक्टिंग नाही आहे रोहन खरच आहे मी तेच म्हणतोय ऍक्टिंग वाटतच नाहीये किती सहज डायलॉग बोललीस तू बात लोकांचा खरंच विश्वास बसेल की खून तूच मला माहिती आहे की हे तर रितूचं नाटक आहे गुड मॉर्निंग रितू आणचा त्या दिवशी खून झाला एक मिनिट रिंकू काय बोलतेस तू खून याच्या छातीत चाकू होता मी तो काढण्याचा प्रयत्न केला तुम्ही का हसताय माहित नाही आणि मम्मी त्या दिवशी आम्ही नाटक केलं हो नाटक हो <laughs> मम्मीने तुला मूर्ख बनवलं होतं व्हॉट्स गोइंग ऑन हे सगळं काय चाललंय अहो काही नाही रोहन मी तुम्हाला सांगितलं होतं ना की थोडीशी <laughs> अरे तुम्ही लोक पण काय मुलांनो तुम्ही इथे काय करताय जा जा थांबा इतक्या लवकर तुम्ही आत कसे जाऊ शकता <laughs> आता तुम्हाला मी आतमध्ये टाके आतमध्ये टाकीन म्हणजे आता कळेलच तुला इन्स्पेक्टर साहेब रितू काने तुम्हीच आहात हो हो मी तुम्हाला अटक करण्यात येते oh, का? अरे काय काय का तुम्ही रिंकू काणे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे uh, रिंकू आणि ह्या मुलांनाही अटक करण्यात येत आहे का हो येस अग अग नाही ग मी तर मस्करी करत होते यार तर माझी बहीण आहेस यार काळजाचा तुकडा आहेस यार मी तर मस्करी करत होते यार यार आता मस्करीची फळं भोप <laughs> कारण इन्स्पेक्टर साहेब आता तुला बेड्या ठोकून इथून घेऊन जातील <laughs> आणि मग तुला गुंडांसोबत ठेवलं जाईल <laughs> आणि मग तुला बर्फाच्या लादीवर झोपवलं जाईल आणि मग तुझ्यावर खटला चालवला जाईल आणि या मुलांना <laughs> या मुलांना जुवेनाइल कोर्टात पाठवलं जाईल <laughs> <laughs> आणि मग तुला फाशी होईल काळजी करू नको जरी तू आजकाल ना अशी पाशी नाही देत नाही का नाही देतात <laughs> इलेक्ट्रॉनिक चेअर वर बसवतात आणि फक्त बटन ऑन करतात <laughs>